2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे। यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मात्र कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आरोग्याचं व पर्यावरणाचं महत्त्व कळालं आहे आणि यामुळेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा म्हणून औरंगाबाद शहरातील लाहोटी कुटुंबियांनी शेणापासून तयार केला आहे गणेश मूर्ती। या गणेश मूर्तींना औरंगाबाद शहरासह मुंबई, पुणे, हैदराबाद सारख्या शहरांमध्ये मागणी वाढली आहे। कोरोना काळामध्ये पर्यावरण आणि आरोग्य या दोन ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी खूप जवळून पाहिल्या। तर आता गणेशोत्सव आहे तर पर्यावरणाला लक्षात ठेवून आम्ही या गणेश मूर्ती गोमय बनवल्या। कारण की बाकीच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या 10 दिवस तर व्यवस्थित उत्सव होतो, परंतु त्याच्यानंतर त्या मूर्तींचा पर्यावरणाला त्रास होतो, तो धोकादायक आहे। म्हणून आम्ही यावेळेस गोमय गणेश मूर्ती बनवल्या। या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या बनवण्यासाठी आम्हाला म्हणजे 3 ते 4 तास लागतात एक मूर्ती बनवण्यासाठी। कारण की ते प्रत्येक वेळेस जेव्हा खूप वेळेस त्याला फिनिशिंग द्यावी लागती करण्यासाठी वगैरे, ती याच्यामध्ये आम्ही शेण म्हणजे डायरेक्ट शेण नाही वापरले, त्याला वाळवून आम्ही त्याचं पावडर बनवले। तर ते शेण त्या गोबर पावडरमध्ये आम्ही बॉन्डिंगसाठी मुलतानी माती आणि डिंक पावडर याचा वापर करून आम्ही मूर्त्या बनवल्या। पण काही मूर्त्या पिवळसर काही लालसर अशा दिसून याव्या म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हळद आणि चंदन पावडर पण मिक्स केलेली आहे। आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जनाच्या नंतर सुद्धा आपल्याला पर्यावरणपूरक आहेत, ज्या आपल्याला म्हणजे आपल्या गार्डनमध्ये आपण ते पाणी यूज करू शकतो। हे डायरेक्ट नाही, इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं होते। या मूर्त्या आम्ही साधारण जून एंड पासून बनवायला सुरुवात केली, तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये आम्ही 150 मूर्त्या बनवल्या आहेत आतापर्यंत। आणि या मूर्त्या ज्या आहेत ते महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई तसेच आंध्रामध्ये हैदराबाद वगैरे सुद्धा लोकांनी मागवल्या आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला। औरंगाबादमध्ये तर खूप चांगला प्रतिसाद मिळालाच आहे आम्हाला। आत्ता तर महागाई इतकी वाढलेली आहे, सगळ्याच मूर्त्या ज्या आहेत POP वगैरे ज्या काही बनतात त्या सगळ्याच मूर्त्यांची किंमत वाढलेली आहे। तर त्याच हिशोबाने ह्या पण मूर्त्या 500 रुपयापासून 1300 रुपयेपर्यंत आमच्याकडे मूर्त्या आहेत। आणि या ज्या मूर्ती आहेत त्या 6 इंचपासून 11 इंचपर्यंतच्या हा आपल्याकडे मूर्ती तयार आहे। मी आवाहन करू की हा जो आपला गणेश उत्सव आहे तो गणेश उत्सव आणि पर्यावरण याला सोबत घेऊन साजरा करावा आणि या गोमय पर्यावरणपूरक मूर्ती घेऊन उत्सव साजरा करावा अशी आमची इच्छा आहे।